माजी वकील ॲडव्होकेट एम ए शेख व ॲडव्होकेट देशमुख होते. तर कोर्टाने दुपारी त्यांना सांगितलं की मी निकाल देणार आहे, असं एक पूर्वी कल्पना दिली असतात त्यांनी. तर आमचे वकील साहेबांनी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही मुदत द्या म्हणून, इस्टे द्या या बाबीवर म्हणून. तर ज्या साहेबांनी ॲप्लिकेशन द्या तुम्ही, तर आमचे वकील ॲडव्होकेट एम ए शेख व देशमुख साहेब यांनी ॲप्लिकेशन दिले, अर्ज दिले व कोर्टाने आम्हाला एक महिन्याची स्थगिती दिलेली आहे हा या विषयावर. तर कोर्टाने म्हणले की एक महिना तुम्ही नगरसेवक कायम आहेत व तुम्ही पुढचं जे आपलं जे प्रकरण आहे तुम्ही हायकोर्टामध्ये धाव घेऊ शकता, तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकता म्हणून हायकोर्टामध्ये आमचे वकिलांनी जाण्याची तयारी केलेली आहे. तर इस्टे तर जे कोर्टाचे जे निकाल आहे, निकाल लागल्यावर आमचे वकिलांनी त्यांना आर्ग्युमेंट केला व ज्या साहेबांनी आम्हाला एक महिन्याचं त्यावर इस्टे दिलेलं आहे. आम्ही जे आहे पहिला जे एम एफ सी जे कोर्ट असते बागेवाडी, जे माझ्या जे प्रकरण होता ते बागेवाडी न्यायालयामध्ये होता. बागेवाडीमध्ये आमचे वकिलांनी तिकडं बोर्ड ज्यावेळेस होते त्यावेळेस बोर्डामध्ये जाण्यासाठी कोर्टाला परवानगी मागितली होती. ते आमच्याकडे पुरावा आहे, कोर्टाने आमची परवानगी नाकारली. दोन वेळा आम्ही ज्युडिशियलमध्ये बोर्डामध्ये जाण्यासाठी परवानगी मागितली होती, त्यासाठी आम्ही हे दिलं अर्ज. ते आमच्या कोर्टाने अर्ज नामंजूर केलेला आहे व 6 महिन्यामध्ये सेशन कोर्टामध्ये सुद्धा आमची वकिलांनी बोर्डामध्ये येण्यासाठी परवानगी मागितली होती, त्यामध्ये पण आम्हाला परवानगी नाकारली गेली. म्हणून आमच्याकडे पुरावा आहे की आम्ही बोर्डामध्ये जाण्याची आमची तयारी आहे, बोर्डामध्ये मला जाण्याची इच्छा होती, तर कोर्टाने परमिशन नाही दिल्यामुळे मी या बोर्डामध्ये येऊ शकलो नाही. तर त्या व्यतिरिक्त जेव्हा महापालिका आयुक्ताने आम्हाला हे दिले होते नोटीस की तुम्ही बोर्डामध्ये हजर नाही म्हणून तुमचं नगरसोबत रद्द करण्यात येते म्हणून, तर आमच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील केले होते. ते अपिलामध्ये वर आम्हाला इस्टे मिळाला होता. तर त्यामध्ये कोर्टाने सांगितले होते की आयुक्त साहेबांना अधिकार नाही रद्द करण्यासाठी, तर ह्या जे बाब आहे न्यायालय बाब आहे म्हणून न्यायालयामध्ये जावा म्हणून हायकोर्टाने माझ्या नगरसेवकपद साबित ठेवून मला कोर्टामध्ये जाण्याचे आम्हाला हे दिले होते. तर त्या हिशोबाने महापालिकेचे वकील यांनी कोर्टामध्ये माझ्या विरुद्ध केले होते अपील, तर त्याचा निकाल झालेला आहे. त्या निकालावर सुद्धा आम्हाला एक महिन्याचा इस्टे मिळाला आहे व त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. ते आमचे इस्टे कंटिन्यू आम्ही करणार आहे व आम्हाला न्याय मागण्याचा हा काय अधिकार आहे. व एक खास बाब म्हणजे मला भारत देशाच्या न्यायपालिकेवर विश्वास आहे, माझ्यावरती अन्याय करणार नाही, माझी कुठलीही चूक नाही. मी बोर्डामध्ये येण्याची माझी इच्छा होती, मी तुरुंगात असल्याकारणाने मला मी बोर्डामध्ये येऊ शकलो नाही. तर आमच्याकडे सर्व पुरावा आहे, तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये या बाबतीत आम्ही काम दाद मागणार आहे व न्याय मागणार आहे. सोलापुर नामा 24 न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पे प्रेस करें, साथ ही साथ लाइक करें और शेयर करना न भूलें.